नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत। पनवेल महापालिका परिसरात डेंग्यू मलेरियाच्या रुग्णांच्या संख्येत सतत वाढ होत असून गेल्या 1.5 महिन्यात आरोग्य विभागाकडे आलेल्या माहितीनुसार डेंग्यूचे 148 तर मलेरियाचे 79 रुग्ण आढळले आहेत। ऑगस्ट महिन्यात डेंग्यूचे सर्वाधिक 126 तर मलेरियाचे 42 रुग्ण आढळले होते। सप्टेंबर महिन्यात 18 दिवसात डेंग्यूचे 22 तर मलेरियाचे 37 रुग्ण आढळले आहेत। दरम्यान मागील 9 महिन्याच्या अवधीत स्वाइन फ्लू 6 रुग्ण खारघर आणि रोहिंजण भागात आढळले आहेत। या रुग्णांचे वय 50 वर्षापेक्षा अधिक होते। त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार झाल्यावर ते बरे झाल्याची माहिती पनवेल महापालिकेच्या आरोग्य विभागाचे मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर आनंद गोसावी यांनी दिली आहे। महापालिकेच्या आरोग्य विभागाने केलेल्या सर्वेक्षणामध्ये नवीन पनवेलमध्ये डेंग्यूचे सर्वाधिक रुग्ण सापडत आहेत। वाहतूकदारांच्या संपामुळे अडथळा आलेला आनंदाचा शिधा रायगड जिल्ह्यात पोहोचला आहे। जिल्ह्यातील सर्व रेशन दुकानांवर हा शिधा उपलब्ध असून आतापर्यंत 82,000 कुटुंबांनी याचा लाभ घेतला आहे। त्यामुळे गणेश भक्तांचा हा उत्सव गोड झाला आहे। रायगड जिल्ह्यात 4,00,854 कुटुंबियांना आनंदाचा शिधा मिळणार आहे। प्रत्येकी 1 किलो चणा डाळ, रवा, साखर आणि 1 लिटर पामतेल अशा 4 पॅकेटचा हा आनंदाचा शिधा फक्त 100 रुपयात लाभार्थ्यांना मिळत आहे। गौरी गणपतीसाठी हा शिधा देण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे। सर्वसामान्यांचे सण उत्सव आनंदात जावे यासाठी राज्य सरकारने मागील वर्षीपासून आनंदाचा शिधा वाटण्याचा निर्णय घेतला। यंदाही हा शिधा केशरी आणि पिवळ्या रेशन कार्ड धारकांना देण्यात येत आहे। पनवेल महापालिका परिसरातील विविध उपनगरांमध्ये 1.5 दिवसांच्या 7,955 गणेश मूर्तीचे विसर्जन बुधवारी झाले। यामध्ये कळंबोली येथील रोडपाली तलावात सर्वात उशिरा म्हणजेच 12:30 वाजेपर्यंत विसर्जन सुरू होते। पनवेल महापालिकेची यंदाची संकल्पना तलाव स्वच्छ आणि पर्यावरणाचे अधिकाधिक रक्षण करणे हे असल्याने पालिका प्रशासनाने यासाठी कर्मचाऱ्यांचे विशेष पथक विसर्जन स्थळी नेमले होते। 150 कर्मचाऱ्यांचे हे पथक रात्रपाळी कृत्रिम तलाव नैसर्गिक तलावातील तरफांमध्ये विसर्जित केलेल्या गणेश मूर्ती सुरक्षित काढून त्या पुन्हा समुद्रात नेण्यासाठी सकाळी 8 वाजेपर्यंत राबत होते। पनवेल महापालिकेने यंदा पहिल्यांदाच उपनगरातील चौकाचौकात 114 मूर्तीदान केंद्र उभारली होती। या मूर्तीदान केंद्रात पनवेल महापालिकेला महात्मा फुले आर्ट सायन्स महाविद्यालय पिल्लई महाविद्यालयाच्या NSS विद्यार्थ्यांची मदत मिळाली। हे विद्यार्थी गणेश मूर्तीच्या दान झाल्यानंतर त्यांची नोंद ठेवण्यासाठी पालिकेच्या कर्मचाऱ्यांसोबत सहकार्य करत होते। पनवेलमधील अनेक स्वयंसेवी संघटनांनी यासाठी हातभार लावला। ठाकूर इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने पालिकेला 50 ट्रक मोफत दिले। शासन धनगर समाजाच्या पाठीशी असून आरक्षणाबाबत जी धनगर समाजाची भूमिका आहे ती शासनाची भूमिका आहे। धनगर आरक्षणाबाबत शासन सकारात्मक आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे। धनगर समाज आरक्षणाबाबत सह्याद्री अतिथीगृहात बैठक झाली। या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, इतर मागास वर्ग आणि बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आमदार राम शिंदे, गोपीचंद पडवळकर यांच्यासह आमदार आणि धनगर समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते। या बैठकीच्या सुरुवातीला धनगर समाजाच्या प्रतिनिधींनी आपली मते मांडली। यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की शासन घाई गडबडीत निर्णय घेऊ इच्छित नाही, न्यायालयात देखील टिकू शकेल असे आरक्षण धनगर समाजाचे देण्याची आमची भूमिका आहे। मध्य प्रदेश, बिहार आणि तेलंगणा या राज्यात शासन निर्णय काढून काही समाजांना जात प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यात आलं आहे। या समाजांच्या कार्यपद्धतीचा अभ्यास करण्यासाठी धनगर समाज बांधवांच्या प्रतिनिधींसह शासकीय शिष्टमंडळ पाठविण्यात येईल असे सांगितले।
पनवेल शहर पोलीस ठाण्यातील प्रशासन विभागाचा पदभार पोलीस निरीक्षक प्रवीण भगत यांनी गणेशोत्सवाच्या शुभमुहूर्तावर स्वीकारला आहे. पनवेल शहर पोलीस ठाण्यातील प्रशासन विभागातील पदभार पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे यांच्या सेवानिवृत्तीनंतर रिक्त होते. या ठिकाणी मुंबई येथील लोहमार्ग पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे पोलीस निरीक्षक प्रवीण भगत यांची बदली पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. गणेशोत्सवाच्या शुभमुहूर्तावर पोलीस निरीक्षक प्रवीण भगत यांनी आपल्या प्रशासन विभागीय निरीक्षक विभागाचा पदभार स्वीकारला. त्यांना आतापर्यंत पोलीस खात्यातील विविध क्षेत्राचा अभ्यास असून लोहमार्ग पोलीस ठाण्यात काम करताना करावा लागणारा विविधांगी तपासाचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. त्यामुळे पनवेल शहर पोलीस ठाण्यात काम करताना याचा फायदा त्यांना होणार आहे. ऐतिहासिक आणि सामाजिक क्रांतीचे ठिकाण म्हणून शिवकाळापासून नोंद झालेल्या महाड शहरातील गोमुखी आळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने शतकोत्तर दशक पूर्ती पूर्ण करून 111 वर्षात पदार्पण केलं आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी स्थापन केलेल्या हिंदू महासभेच्या माध्यमातून महाडमधील सावरकर अनुयायांनी या गणेशोत्सवाची 110 वर्षापूर्वी स्थापना केली. शतकपूर्ती करणारे गोमुखी आळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हे महाडमधील पहिले तर रायगड जिल्ह्यातील दुसरे गणेशोत्सव मंडळ आहे. महाडमधील हिंदू महासभेच्या अनुयायांनी लोकमान्य टिळकांचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवूनच सुमारे 110 वर्षापूर्वी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना करून हा गणेशोत्सव प्रारंभ केला. तो आजता गायत अखंडितपणे सुरू आहे. गणेशोत्सवाचे स्वरूप बदलत असताना आपले मंडळ सर्वार्थाने वेगवेगळ्या पद्धतीने समाजभिमुख राहील आणि या गणेशोत्सवाला प्रचलित असलेले बाजार रूप प्राप्त होणार नाही याची काळजी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी तसेच आळीतील नागरिकांनी घेतली आहे. बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित महिला आरक्षण विधेयक म्हणजेच नारी शक्ती वंदन विधेयक लोकसभेपाठोपाठ राज्यसभेतही मंजूर झालं आहे. लोकसभा आणि देशातल्या सर्व राज्यांमधील विधानसभांमध्ये 33% महिला आरक्षणाच्या विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. त्यानंतर नव्या संसदेत प्रवेश केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे विधेयक लोकसभेच्या पटलावर ठेवलं. यावर लोकसभेत मतदान घेण्यात आलं. लोकसभेत 454 सदस्यांनी या विधेयकाच्या बाजूने मतदान केलं तर केवळ 2 खासदारांनी या विधेयकाविरोधात मतदान केलं. त्यामुळे हे विधेयक लोकसभेत मंजूर करण्यात आलं. लोकसभेपाठोपाठ राज्यसभेत या विधेयकासाठी मतदान घेण्यात आलं. राज्यसभेत उपस्थित सर्वच्या सर्व खासदारांनी या विधेयकाच्या बाजूने मत दिली. राज्यसभेत या विधेयकाच्या विरोधात एकही मत पडलं नाही. त्यामुळे हे विधेयक कनिष्ठ सभागृहापाठोपाठ आता वरिष्ठ सभागृहानेही मंजूर केलं आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या मंजुरीनंतर आता हे विधेयक राष्ट्रपतींकडे पाठवलं जाईल. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या मंजुरीनंतर महिला आरक्षण विधेयकाचा कायदा बनेल. बोर्ली नाक्यावर नूतन काँक्रीटीकरण रस्त्याच्या कामास दिरंगाई झाल्याने ऐन गणेशोत्सवातील वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. रस्ता एकमार्गी सुरू ठेवल्याने समस्यांना सामोरे जावे लागत आहे. येथून जा ये करीत असलेले मुरुड तालुक्यातील प्रवासी वर्ग गणेश भक्तांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत. गणेशोत्सवापूर्वी मुरुड तालुक्यातील रस्ते नूतनीकरण तसेच दुरुस्तीकरणासाठी मुरुड तालुका शिवसेनेचे रस्ता रोको आंदोलन केले होते. सार्वजनिक बांधकाम खाते कार्यकारी अभियंता यांनी बोर्ली नाक्यावर आंदोलकांना आश्वासन दिले होते. बोर्ली नाका येथील रस्त्याचे फारच दुराव्यवस्था झाली होती. या रस्त्यावर सिमेंट काँक्रीटीकरणाची काम सुरू करण्यात आलं होतं. या रस्त्याचे एकमार्गी काँक्रीटीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र कामाची गती फारच कमी असल्याने हा एकमार्ग रस्ता पूर्ण झाला नाही. परिणामी उर्वरित एकमार्गी रस्त्याने वाहनांची जा ये सुरू आहे. ऐन गणेशोत्सवात मुरुडकडे जाणाऱ्या वाहनांची बोर्ली नाका येथे वाहतूक कोंडी निर्माण होत आहे.
पुरण येथील खोपटा खाडीपूल या वाहनांच्या वाहतुकीसाठी असताना या पुलावर अवजड कंटेनर वाहने उभी करण्यात आली आहेत. यामुळे पुलावरून खोपट्याकडे जाणाऱ्या पुलाची एक मार्गिका व्यापल्याने ऐन गणेशोत्सवात नागरिकांना पुलावरील वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. खोपटे पुलावर वारंवार अशा प्रकारची पार्किंग केली जात असल्याने पूल वाहतुकीसाठी आहे की पार्किंगसाठी असा सवाल येथील नागरिकांकडून उपस्थित होत आहे. अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर उरणमधील पूर्व आणि पश्चिम या दोन्ही विभागांना जोडणाऱ्या खोपटा खाडी पुलावरून 23 वर्षापासून वाहतूक सुरू झाली आहे. यामुळे मुंबई गोवा अलिबाग यांना जोडणारा हा महत्वाचा पूल ठरला आहे. तसेच पनवेल मार्गे अधिक अंतराचा तसेच इंधन बचतीचा प्रवास होऊ लागला त्याचा लाभ या परिसरातील नागरिकांना झाला आहे. यातून रोजगार आणि व्यवसायातही वाढ झाली आहे. या वाढत्या उद्योगामुळे जुना खोपटा पूल कमी पडू लागला होता. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने याचा पूल शेजारी आणखी एक नवा पूल उभारला आहे. यातील एक पूल येणाऱ्या आणि दुसऱ्या जाणाऱ्या वाहनांसाठी वापरला जात आहे. यातील खोपटा विभागात जाण्यासाठी उभारण्यात आलेल्या नव्या पुलावरही अवजड वाहने उभी केली जात आहेत.